मी एक सांगतो तुम्हाला आता ऐका कधी कोणती गोष्ट स्वतःच्या अंगावर येऊ देत नाही ती आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा कोमल तू आज बिर्याणी चिखल्यासारखी का केलीस ग दररोज तर चांगली करते दररोज म्हणजे कधी कधी बनवते तर चांगली बनवते मग आज काय झालं तुला ऐका हे जो उत्तर काय नाही तुम्हाला वाटते तांदूळ मध्येच काय तर फॉल्ट असेल कारण मी ह्याच्या आधी केली कधी बिर्याणी अशी म्हणजे चिखल्यासारखी झाली नाही ऑलरेडी असणार बघा ऐका तुम्ही बघ आता ही तो चूक कोणाची आहे तू कोणती पण बायको असू द्या ती स्वतःची चूक कधी मान्य करत नाही ती चूक नवऱ्यावरच ढकलते बरोबर आहे का नाही सांगा पूर्ण उन्हाळा मी जेवणच केलं नाही दररोज आंबा खात होते माहितीये का मी किती श्रीमंत आहे तुझ्यापेक्षा तर श्रीमंत आहे दोन आंब्याच्या पेट्या हडपल्या माहितीये आणि माझी मुलं पण आंबाच खात होते ते सोड आपल्या दोघी पेक्षा पण श्रीमंत ती आहे बघ तिकडे यायला लागली अरे तू माझा कोणाला जावई आहेस महत्वाची सूचना जेव्हा पण आपण मामाच्या मुलीसोबत लग्न करतो तेव्हा आपण आपल्या बायकोला एकही शब्द विरुद्ध बोललो तर अख्खं घर आपल्या विरोधात उभं राहत थांबा मी तुम्हाला उदाहरण कोमल काय ग आज भाजीत मीठ कसं जास्त झालत अगं कधी तर स्वतःची चूक मान्य करत जा माझी चूकच नाही तर मी मान्य का करू थांबा सासूबाईंना सांगते जाऊ जा सांगा काय झालं रे भांडायला तुम्हाला काय गाई तुझ्या भावाची मुलगी आहे म्हणून तू त्याची चूक पत्रात घालणार का हा अरे होत कधी कधी असं माणूस आहे चुकी तर होणारच नाही समजून घ्यायचं ना मग भावाच्या मुलीच्या जागी इतर कुणाची दुसरी मुलगी असती तर तू कशी बोलली असती का हिला काही येतच नाही सगळं मला शिकवावं लागतंय मी किती स्वप्न पाहिली होती की माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर सुनबाई मला आयता जेव्हा आणून देईल मस्त मस्त जेवण करेल आता काय झालं त्या स्वप्नांच आ दुसरी कोणी असते तर तू किती बोलली असते तिला भावाची मुलगी म्हणून गप बसली ना आता ही नवीन ट्रेंड बघून कसं नाचते पोरग आम्ही माझ्या बाया ठेवत होता छया छया वाले घेऊन फोन घेऊन उड्या मारायचो माळा माळा आणि हे बघा कोमल काय मासे का खात नाहीस का तू आहो ते माशामध्ये काटे असतात ना ते मला काटता येत नाही तो नीट चुकून जर नरड्यात गेला आणि अडकला तर काय करतो जीवाचे मग एक उपाय आहे काय तू ना चप्पल घालून मासे खा म्हणजे काटे टोचणार नाही हे घ्या
ही पेंट वेटबीट लागली ना मला बसती का किती छोटी आहे माझ्या हाताला पण पुरणार नाही बघ मूर्ख आहेस का अहो मी तुम्हाला नाही त्या लहान बाळाला घालला म्हटलं होतं तूच घाल मला असली बाई की काम सांग नको आधी मला भेटू ती मुलगी ह्याला मगापासून म्हणतोय मला तर मिळू दे पोरगी तर ही यशापर्यंत गेला पाक नो 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 नो